चारच महिन्यापूर्वी लग्न झालेल्या पतीपत्नीचा वडगावनजीक भीषण अपघातात मृत्यू. मारुती ओमनी व दुचाकीचा भीषण अपघात 4 महिन्याच्या सुखी संसाराचा झाला शेवट. लग्नाला अवघे 4 महिने झालेले, दोघांच्याही अंगावरची हळद अजूनही पिवळी असतानाच तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि त्यानंतर काही वेळातच तिनेही जीव सोडला. ही घटना कुठल्या सिनेमातील नव्हे तर मान तालुक्यात प्रत्यक्ष घडली आहे. वडगावजवळ ओमनी आणि दुचाकीचा गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. दीपक आणि अक्षदा यांनी रंगवलेल्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला. वारुगडचा दीपक जाधव आणि किरकसालची अक्षदा चव्हाण हे गेल्या नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकले होते. दोघे सुखी संसाराची सोनेरी स्वप्न पाहत असतानाच काल संध्याकाळी अघटित घडलं. फलटण दहिवडी मार्गावरून दुचाकीवरून घरी निघालेल्या दीपक व अक्षदा जाधव यांचा समोरून येणाऱ्या ओमनीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दीपक व अक्षता तसेच ओमनी चालक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही वेळातच दीपकचा मृत्यू झाला. गंभीर अक्षदाला उपचारासाठी साताऱ्याला हलवण्यात आलं. मात्र नियतीनं तिचं कुंकू पुसून अवघे काही तास उलटले नसतानाच अक्षदाने देखील जगाचा निरोप घेतला. या अपघातात 2 जीवांच्या मृत्यूबरोबरच सुखी संसारांच्या स्वप्नाचाही चुराडा झाला. एकाच वेळी पतीपत्नीचा मृत्यू झाल्याच्या या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड.